समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बसत्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर भुलेवाडी तालुका संगमनेर, 74999 12 0 96. राज्यामध्ये सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे. थोरात कारखान्याच्या संचालक मंडळाची सन 2020-2025 पंचवार्षिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शेतकरी विकास मंडळाच्या अधिकृत उमेदवारांच्या व्यतिरिक्त इतर सर्व इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे सन 2020-2025 ही निवडणूक बिनविरोध झाली, असं निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी घोषित केलं. थोरात कारखाना हा महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून कारखान्यानं कायम काटकसर, शिस्त, पारदर्शकता आणि दूरदृष्टी ठेवून राज्यातील सहकारासाठी दिशादर्शक काम केलंय. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, कायम उच्चांकी भाव, कार्यक्षेत्रामध्ये विविध विकास कामं हे या कारखान्याची वैशिष्ट्ये आहेत. कारखान्यानं नव्यानं उभारलेला 5,500 मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना आणि सहवीज निर्मिती प्रकल्प हा सर्वांसाठी पथदर्शी ठरलाय. कारखान्याचे सुमारे 22,500 सभासद असून निवडणूक जाहीर होताच संचालक पदासाठी सुमारे 382 उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले होते. मात्र 21 जागा असल्यामुळं नव्या जुन्यांचा मेळ घालत शेतकरी विकास मंडळानं दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी माघार घेत संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवली. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे आजच सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि सर्व लोकांनी, सर्व सभासदांनी हा कारखाना बिनविरोध कसा होईल यासाठी प्रयत्न केले. ह्या कारखान्याची मुहूर्तमेढ ही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी हा कारखाना उभारला. एक माळरानावरती नंदनवन फुललं आणि हा कारखाना भारतामध्ये नावारूपास आणला. ह्या कारखान्याची अशाच पद्धतीने पुढं चांगल्या उत्तरोत्तर प्रगती होण्याची आमची जबाबदारी आहे आणि सहकार महर्षी दादांनी आणि तालुक्याचं वैभव आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी जी ह्या कारखान्याला शिस्त लावली आहे आणि ज्या पद्धतीने कारखान्याची वाटचाल केली आहे त्याच पद्धतीने यापुढं पण आमचं सर्व डायरेक्टर लोकांचा हा प्रयत्न राहणार आहे. नूतन संचालक मंडळामध्ये सोसायटी मतदारसंघातून महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची बिनविरोध निवड झाली, तर साकूर गटातून इंद्रजित थोरात, इंद्रजित खेमनर, मीनानाथ वरपे, जोरवे गटातून बाबा ओहोळ, भाऊसाहेब गीताराम शिंदे, डॉक्टर तुषार दिघे, तळेगाव गटातून संपतराव गोडगे, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, धांदरफळ गटातून रमेश गुंजाळ, विनोद हासे, अनिल काळे, तर अकोले जवळे कडलक गटातून चंद्रकांत कडलक, संतोष हासे, भास्करराव आरोटे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून गणपतराव सांगळे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून माणिक दाजीबा यादव आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातून अभिजित बाळासाहेब ढोले, तर महिला राखीव मतदारसंघातून मीराताई सुधाकर वरपे आणि मंदाताई शेखर वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सुटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.